विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। साहित्य म्हणजे समाजाच्या आर्थिक जीवनाचे प्रतिबिंब। माननीय श्री डी व्ही पाटील। औसा येथे आझाद महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास विशेष मौजे याकतपूर येथे सुरू आहे। या शिबिरात आदरणीय डी व्ही पाटील संत साहित्य व मानवता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। संतांनी जागोजागी संत साहित्यांचे मळे फुलवित आहेत। संत एकनाथांनी गावोगावी सप्ते निर्माण करून ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात केली व संत साहित्य या संतांनीच निर्माण केले। माणसं वाईट नसतात, त्यांची दृष्टी वाईट असते। वारकरी संप्रदायांनी समता ममता शिकवणारा संतांचा धर्म आहे। संत चोखा, संत गोरोबा इत्यादी सर्व संतांचे केलेल्या कार्याचा आपल्याला आढावा आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितला। या कार्याचे अध्यक्ष याकतपूर गावचे उपसरपंच श्री महावीर बोळ व व्यासपीठावर याकतपूर गावचे सरपंच व्यासपीठावर होते। या कार्यक्रमाची सुरुवात कोहाळे शिवकन्या व डोंगरे रोहिणी यांच्या स्वागत गीताने करण्यात आली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख सरफराज यांनी केले, त्याचबरोबर आभार प्रदर्शन देशमुख अरबाज यांनी केले। या प्रसंगी गावातील सर्व सदस्य उपस्थित होते। या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राचार्य टिंगरी जी डी आणि डॉक्टर आचोले पी बी सर्व शिबिरार्थी यावेळी उपस्थित होते। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी अमर जाधव, औसा। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माणूस या पृथ्वी तलावर जगत आहे। हजारो वर्षापासून मानवी संस्कृती इथं जिवंत आहे आणि या मानवी संस्कृतीला वळण लावण्यासाठी हजारो वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कुठली तरी एखादी आचारसंहिता असावी, कुठली तरी एखादा नियम असावा या दृष्टिकोनातून जगात सगळ्या ठिकाणी कळत ना कळत इतर जेवढे म्हणून धर्म असतील, पंथ असतील, या सगळ्यांच्या स्थापना होऊन गेल्या, होत राहणार आहेत, आणखी होत राहतील। सगळ्यांचा हेतू एकच आहे, केवळ मानवी जीवन सुखी कसं होईल या उद्देशाने वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पंथ, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, ज्याला तुम्ही धर्माचं नाव दिलं असेल तो खऱ्या अर्थाने कुठला मोठा कुठला छोटा, कोण वाईट कोण चांगला याच्याशी आपलं देणं घेणं नाहीये आणि कुठलाच वाईट नाही। प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ, प्रत्येक विचार मानवी जीवनाचं कल्याण साध्य करण्यासाठी केलेला आहे। आता संतांचं साहित्य किंवा संत संस्कृती का निर्माण झाली आपल्याला थोडं इतिहासामध्ये जात 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 यावं लागेल। आपण ज्या भूभागामध्ये राहतो, ज्या प्रदेशामध्ये राहतो, इथली याच्या पूर्वीची अवस्था काय होती, ज्याला सिंधू संस्कृती म्हटलं जातं, या संस्कृतीमध्ये अत्यंत सुंदर ज्ञान असलं तरी काही काळानंतर कुठलंही ज्ञान, कुठलीही पद्धती कालांतराने काही वेळेला बोध होते आणि समाज चाचपटल्यासारखा जगायला लागतो। समाजामधन चाचपटले पण ज्यावेळी जाणत्या लोकांच्या लक्षात येत त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह पुढे येतात। त्या दृष्टिकोनातून इसवी सनाच्या 6व्या 7व्या शतकामध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म यांच्या स्थापना झाल्या, त्यांचा विकास झाला, तरी पण तिथेही सगळा समाज समावेश होऊ शकला नाही। याचं एकमेव कारण आहे, त्यांच्यातल्याही काही पद्धती चालीरीती सगळ्यांना मान्य झाल्या नाहीत। त्याच्यानंतर इसवीसनाच्या 12व्या शतकात 11व्या शतकाच्या शेवटी वीरशैव। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।